महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेल उरण पेण अलिबाग कर्जत खालापूर परिणामी रायगड जिल्हा आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले जातात। या खेळाच्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून शेकडो हजारो नागरिकांना विविध प्रकारे रोजगार उपलब्ध होत असतो। मात्र कोरोनाच्या नियमांमुळे मैदानी खेळांवर बंदी आल्याने या खेळावर अवलंबून राहणाऱ्या विविध घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे। विविध क्रीडा संघटनांनी रायगड जिल्हा पालकमंत्री आदितीताई तटकरे, मावळ खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, आमदार महेंद्र थोरवे, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, कामगार नेते महेंद्र घरत यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना निवेदन देऊन उरण पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मैदानी खेळ सुरू करण्याची मागणी केली आहे। निर्भीड शोधसाठी विठ्ठल ममतापादे व सुयोग गायकवाड। माननीय श्री जगदीश कुलकर्णी, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, सध्या पोलीस निरीक्षक CP नवी मुंबई येथे कार्यरत आहे। जगदीश कुलकर्णी यांच्या प्रशासकीय सेवेकरिता पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल उरण मराठी पत्रकार संघातर्फे अभिनंदन करण्यात आले। लवकरच उरणमध्ये त्यांचे उरण मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात येणार आहे, असे उरण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांनी सांगितले। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड। शिवसेनेचे म्हातवली ग्रामपंचायत सदस्य व पश्चिम विभाग प्रमुख SK पुरो यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले। शनिवारी 29 जानेवारी रोजी साई दर्शन ठाकूर नगर रोड नागाव येथे कार्यक्रम आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर पल्लवी भिरुड यांनी मार्गदर्शन केले। यावेळी उपस्थित मान्यवर रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश राहळकर, पश्चिम विभाग प्रमुख SK पुरो, जिल्हा परिषद सदस्य विजय भुईर, उरण नगर सेविका वर्षा पाठारे, महिला संघटक नागाव म्हातवली अनिता घरत, सोसायटी अध्यक्ष नंदन पाटील, सेक्रेटरी संजय शेंडे, प्रमोद पाटील सर, हेमचंद्र पाटील, संगीत ढेरे, ग्रामपंचायत सदस्य संगीत पवार, चेतन नवालगी, नेहा म्हात्रे, सुनीता नवालगी, श्रीधनकर सपना, सवरकर शुभंगी, पल्लवी मंजप्पा, पूर्णिमा पाटील, वंदना नवलगी तसेच महिला उपस्थित होत्या। निर्भीड शोसाठी सुयोग गायकवाड। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत व लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावाअंतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे या योजनेअंतर्गत केगाव ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला। केगाव गावचा पाणी प्रश्न व डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्फत सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे। लवकरच केगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व समस्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुटतील असा आत्मविश्वास या प्रसंगी माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी व्यक्त केला। यावेळी उरण पंचायत समिती माजी सदस्य महेश म्हात्रे, सरपंच नंदकुमार पाटील, उपसरपंच चिंतामण पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्योती पाटील, रजनी पाटील, श्रुतिका पाटील, अमोल तांबोळी, मीना नाईक, आतिश तांबोळी, जगजीवन नाईक, योगिता ठाकूर, पूजा पाटील, भावना पाटील, माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, माजी सरपंच मोतीराम पाटील, काँग्रेस केगाव अध्यक्ष सदानंद पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख जयवंत पाटील, माजी उपसरपंच जीवन पाटील, माजी सरपंच नयन म्हात्रे, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ किशोर पाटील, भावेश पाटील, प्रभाकर पाटील, ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्यासह केगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते। निर्भीड शोधसाठी विठ्ठल ममतापादे व सुयोग गायकवाड। आदिवासी विधवा महिलांसाठी उरणमध्ये हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले। शुक्रवार 28 जानेवारी रोजी उरण ST डेपो शेजारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर भोईर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शेतकरी कामगार पक्षाच्या अध्यक्षा सीमा घरत यांनी स्वीकारले होते। प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्षा नाहिदा ठाकूर, शेकाप शहर अध्यक्षा नैना पाटील आणि वुमन क्लबच्या अध्यक्षा नैना ठाकूर, मालिनीताई भोईर, माजी उपसरपंच प्रदीप कोळी, कोटगावच्या अध्यक्षा माणिक पाटील हे उपस्थित होते। यावेळी भालचंद्र म्हात्रे गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड। श्रुशोषा हॉस्पिटल पनवेलद्वारे ऑर्थोपेडिक शिबिरांचे आयोजन 7 फेब्रुवारीपर्यंत जुने सुतिका गृहाचे रिडेव्हलपमेंट बिल्डिंग जुना पोस्ट ऑफिस जवळ आयोजन केले आहे। डॉक्टर संजय तारळेकर, डॉक्टर अनिता संजय तारळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शिबिर आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये ऑक्सिजन पातळी, वजन, रॅन्डम ब्लड शुगर, एक्स-रे, ECG, CBC ब्लड टेस्ट, कार्डिक 2D प्रतिध्वनी, TMT स्ट्रेस टेस्ट, SR कोलेस्ट्रॉल, SR क्रिटॅटिन मोफत चेकअप करण्यात येणार आहे। यावेळी डॉक्टर यादव, डॉक्टर सायकर, कुमार लोंढे
यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी उपमहापौर सीताताई सदानंद पाटील, महिला शक्ती फाउंडेशन, शोभना ओव्हाळ, किशोरवाणी सिंदे मॅडम, निर्मला म्हात्रे, विवेक पाटील तसेच सर्व पक्षाचे माननीय नेते, कार्यकर्ते व सिनियर सिटीजन फोरम पनवेलचे अनेक मेंबर उपस्थित होते. शिबिरामध्ये भगवद्गीता यांचे वाटप कुमार लोंढे, जनसंपर्क अधिकारी यांनी केले. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.